एक मोठी जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या यात मध्ये. संतोष परेरा स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक अँड सोफियान एक मोठी फलंदाजी खेळण्यामध्ये पटाईत असलेले हे गोरेगाव बेस्टचे लोकल स्टार बॉलर कोण मित्र बॉलर हे बॅट्समन का नाम बॉलर बॉलर कोण सोफियान बॉलर नाव मित्र बॉलर का नाम बॉलर नेम प्लीज मित्र नाव बॉलर का नाम एक अटॅकिंग फील्ड वर आपल्याला पाहायला मिळते. बघा पॉइंट ला एक खेळाडू आहे, कव्हर ला एक खेळाडू आहे आणि एक शॉर्ट ला खेळाडू आहे, ग्राउंड ला खेळाडू, ऑन साइड ला लॉन्ग ऑफ आहे, लॉन्ग ऑन आहे, डीप स्वीपर आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. पूर्वी 11 वर्सेस गोरेगाव टायटन्स, पूर्वी 11 आणि गोरेगाव टायटन्स याचा कॅप्टन ने असेल जवळ यायचं आहे. किती रन लिए जो फुटबॉल खेल रहे बच्चों लोग, अंदर हो जाओ ना, फुटबॉल खेल रहे हो बच्चों लोग अंदर हो जाओ. बाउंड्री लाइन के बाहर हो जाओ. अरे वहां के जो लड़के लोग हैं ना उनका फुटबॉल ले लो, उसका फुटबॉल ले लो, जमा कर लो फुटबॉल उसका. वन्स अगेन डीप स्क्वेअर लेग च्या खेळाडू तैनात आहे. डीप विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप स्वीपर, लॉन्ग ऑन आणि एक शॉर्ट ऑफ लेग चेंडू, थोडासा आखू टपला चेंडू आणि एक स्टाईलिश प्लेअर आपण पाहत आहोत संतोष परेराला. एक मागच्या 3-4 वर्षापासून त्याला पाहत आलोय. एक अप्रतिम प्लेअर आहे, स्टाईलिश प्लेअर, पण एक फटकेबाजी करण्यामध्ये सुद्धा माहीर असलेला आणि कॉन्फिडन्स असलेला असा खेळाडू संतोष परेरा बेनस मध्ये सुद्धा. वन्स अगेन सोफियान एक चाप टी शॉट आपण ते पाहिला डीप पॉइंटचा परफेक्ट शॉट आपण ते पाहिला सोफियानच्या बॅट मधला. गोरेगाव टायटन ने कव जिंकलेला आहे, त्याचा कव लवकरच कळवावा. मोबाईल किसका आहे राउंड विकेट मारा आपण पाहिला आणि एक निर्धाव चेंडू आपण इथे पाहिला. गुड लेंथचा चेंडू, व्हेरिएशन पाहिला आपण, राईज केलेला हा चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्कच झालेला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू. एखादावरती समाधान आहे आणि 9 धावा झालेले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा झाल्यात. बघा संपूर्ण क्रिकेट टीम जेवढे खेळाडू आलेले आहेत त्यांनी आपली एक नोंद घ्यायची की इथे या टुर्नामेंटला रिव्ह्यू होणार नाहीये, कोणीही रिव्ह्यू मागू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. आणि जर कोणाला आज वॉर्डच्या मॅचेस आहेत, जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर मॅच सुरू होण्यापूर्वी तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. मॅच सुरू झाल्यानंतर नाही, या टुर्नामेंटचा नियम आहे, बघा लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणावरती ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, आधार कार्ड नसेल, तर तुम्ही मॅच सुरू होण्याच्या पूर्वी त्याची नोंद करायची आहे समालोचन कक्षाजवळ. आणि रिव्ह्यू होणार नाहीये आजच्या मॅच मध्ये, आजच्या टुर्नामेंट मध्ये पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. चला मॅचच्या दिशेने वळूया. पुन्हा एकदा स्ट्राईक ला आहे कोण, म्हणजे संतोष परेरा आणि नॉन स्ट्राईक अँड सोफियान. बॉलर बॉलर्स ने प्लीज संदीप संदीप
संतोष भरण्याच्या बॅट मधन सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सगळ्यांनी टी शर्ट घालायचे आहे. लाईव्ह मॅच आहे आणि वॉर्डातले मॅच आहे. संदीप जी डबल ऍक्शन आपण इथे पाहिली संदीप जी आणि त्यात एक नैसर्गिक वरदान की डावखुरा गोलंदाज आहे संदीप. एक अप्रतिम स्टाईल आपण पाहिला संदीपचा. मोठ मोठ्या खेळाडूंना जखून ठेवला. कोण केलं बॅट्समन का नाम अस्नेल. नाही देख फुलटो चेंडू आणि टीप स्क्वेअर लेगचा खेळाडू तैनात आहे. दोन धावा आणि नो बॉल. मला वाटतं आय थिंक यास वेस्टच्या वर आहे त्यामुळे नो बॉल दिलेला. एक फ्लाइट डिले आपण पाहिली आणि नो बॉल. लास्ट तीन 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 धाव संख्या झाली ती म्हणजे तेरा धावा झाल्यात. पक्का ना बरोबर पंधरा चेंडू. खेळाडूकडे मारलेला हा फटका आपण पाहिला. हसनेन मारला स्ट्राइकला संतोष. हसनेन हसनेन आता 16 पाहिजे 30 पाहिजे 14 झाले 16 पाहिजे. आज बा एक क्लिक केलाय पॉइंटच्या दिशेने. एक एक धावती समाधान. एक चाणक्य प्रांत जे आपल्याला पाहायला मिळते बरोबर. आता हसनेन स्ट्राइक व्हाइट कॅप संतोष विदाउट कॅप हसनेन शॉर्ट ऑफ लाइन चेंडू. एक दोन षटकाच्या समाप्ती नंतर धावसंख्या झाली म्हणजे बारा चेंडू आणि 14 धावा आहेत बरोबर ना. बारा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल्स अँड 14 रन्स. कालच्या सत्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल एंटायर गोरेगावच्या मॅचेस झाल्या होत्या. गोरेगाव पूर्व आणि गोरेगाव पश्चिम मध्ये बरेचसे नामवंत खेळाडू आपण पाहिलेत. आणि मी तुम्हाला जसं सांगत होतो की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं जर आणि तरला वाव नाही. तुम्ही सेमी फायनल जर उपांत्य फेरी पाहिली असेल कालची मिश्रा इलेव्हन वर्सेस शिवशक्ती याच्यामध्ये जर पाहिली असेल अमोलची एक धारदार गोलंदाजी आपण पाहिली होती. पण त्यानंतर पॉपी आणि आफताब
एक अपना तीन गोलंदाज आपण पाहिली 12 चेंडू 14 धावा होती आपण शेवटच्या चेंडूवर एक चेंडू आणि 5 धावांवरती मॅच आली होती बॉलर का नाम असं क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये काही येऊ शकतं व्हेरी फास्ट बॉलला प्रशांतने चौकार मारला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला पपीच्या गोलंदाजीवर आणि त्यानंतर सुद्धा शिवशक्ती हा संघ हारला होता त्यामुळे क्रिकेट आहे क्रिकेट इज अ पाणी गेम क्रिकेट मध्ये जर आणि तरला वाव नाहीये मी याच उदाहरण देत असतो सातत्याने बॉलर शमीम शमीम गोलंदाजी उलटा चेंडू आणि हा सुद्धा फ्लिप मारण्याचा प्रयत्न होता बघा तुम्ही यांची स्टाईल पाहिली एकापेक्षा एक स्टाईलिश गोलंदाज आपण पाहत आहोत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर ना बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाही उजवायचीच्या बाहेरचा निर्धाव चेंडू आपण इथे पाहिला 9 चेंडू आणि 12 धावा 13 माफ करा 13 धावा आहेत एक स्टाईलिश गोलंदाज आपण पाहत आहोत साऊथ आफ्रिकेचा एक गोलंदाज होता पॉल ॲडम्स अशीच काहीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शामीमची 9 चेंडू आणि 13 धावा वन्स अगेन सो व्हाट अ आई थिंक यस इज गॉन इट कैचेस विद द मैचेस मॅच आहे मी आताच तुम्हाला सांगितलं होतं क्रिकेट इज अ फनी गेम काही वर्ष आणि एक मोठी विकेट आपण ते पाहिली संतोष बर्राची डीप बडी विकेटचा खेळाडू तैनात होता आणि एक अप्रतिम झेल आपण ते पाहिला एक अप्रतिम झेल घेतला होता बढिया आपण न्यू बॅट्समन शाम नया बॅट्समन शाम किती बजे आठ आता 8 बॉल 13 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे म्हणून मी तुम्हाला या मॅच मध्ये आठवण करून दिली होती की कालच्या सेमी फायनलची क्रिकेट 8 चेंडू 13 धावा एखादा चेंडू मॅचला कलाटणी देऊ शकतो एखादा षटकार एखादा चौकार पण क्रिकेट आहे मित्रांनो कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे ओव्हर कॉन्फिडन्स नाही अपना ईगो और अपना एटीट्यूड अपने घर पे रखो और गेम से और बल्ले से जवाब दो नया बैट्समैन शाम बैट्समैन चला गया शाम 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 पॉल एडम्स स्टाइल गोलंदाज आपण पाहत आहोत शमीम जी नाही आई थिंक यस आणि कडी पहा डीजे पायचीचा अपील दिला होता आणि बडी बात झालाय बॅलअप करण्याचा प्रयत्न होता आय थिंक डेलिबेट होऊ शकला असता खेळाडू पण गडी बात दिला गेला एल बे डब्ल्यू लाइक सब कॅच उधरी मिल जाते ना सब कल से ना बघा मॅच आहे अप्रतिम स्पेल आपण पाहिला शामीमचा क्या बात है टर्निंग पॉइंट आपली गोलंदाजी बॉल बाकी आहेत का आता 7 ना 7 13 एकच रन दिली ना आतापर्यंत 5
पांच चेंडू मध्ये अवघी एक धाव दिलेली आहे शमीम ने, क्या बात है, सात चेंडू तेरा धावांची आवश्यकता आहे. क्रेक आहे कालच्या सत्रामध्ये आणि आजच्या सत्रामध्ये हा पहिला गोलंदाज आहे ज्याने आतापर्यंत एक धाव खर्ची केलेली आहे. राईट हँड डिलिव्हरी आणि मला वाटतं आय थिंक यस दोन धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि आता शेवटचा षटक आहे. सहा चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता आहे. पहिला बोला चौकाला मारून सुद्धा प्रशांत अकरा बॉल दहा पण इथे रात्र होती पण आता ही बारा चौदा होती डबल टेबल वाईट तर कोण बोलले सहा चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता आहे. अब एक मॅच पहिलाच सामना एक अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि अकरा धावा बॉलर्स नेम प्लीज बोला नाव सौरभ. सहा चेंडू आणि अकरा धावा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय का. ओके धन्यवाद. फिल्डिंग फिल्डिंग आहे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि मला वाटतं आय थिंक या शॉट पाच चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि सात धावा एक मी आताच तुम्हाला सांगितलं होतं एखादा चेंडू मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन थोडासा कुठल्यांचा मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा उसळी घेतलेला चेंडू बाउन्सर चेंडू आपण पाहिला आणि त्याला फ्लिप केलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बाउन्स झाला होता चेंडू आणि चौकार पाहायला मिळाला. पाच चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे. आणि हा मला वाटतं आय थिंक टू प्लस वन ना अवांतर व्हाइट बॉल प्लस दोन धावा एक 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 आहे का. ओके धन्यवाद. म्हणजे टोटली दोन धावा झाल्यात ना आतापर्यंत. डिक्लेअर आहे का व्हाइट 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 डिक्लेअर आहे ना. किती पाहिजे आता पाच पाच ना. एक मिनिट एक मिनिट हा वरण पाच पाच आता कमिटी से बात करो कमिटी से बात करो भाई. हम मैं भाई बोल के फायदा नहीं ना रूल रेगुलेशन आप इससे कुछ ना है बात. अरे भाई मैं नहीं दे सकता ना भाई तुम इसको पूछ लो ना कमेटी को वो लोग दे डिसीजन दे देंगे. आणि हा सुद्धा एक उजव्याचीच्या बाहेरचा यॉर्करलेनचा प्रयत्न आणि एक सुंदर कमबॅक केलेला आहे.
चार चेंडू वाली पांच धावन की आवश्यकता था, चार चेंडू चार गेने और पांच रन वाइट यॉर्कर अपने जो पहला आता पुनः एक सुंदर कम बैक के लिए सौरभ ने एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न बॅट चा आणि बॉल चा काही संपर्क नाही आणि एक धाव निश्चितच पूर्ण झालेली आहे पायच्या स्वरूपात आणि कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो तुम्हाला चेसिंग करणं फार गरजेचं आहे या टूर्नामेंटचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आहे किती पाहिजे तीन बॉल चार तीन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे तीन बॉल चार रन तीन गेंदे चार रन क्या